नमस्कार, मशीन अपडेट झालं आहे 3.0 आणि त्याचा मशीनमधून फार्मरला सेल कसा करायचा, शेतकऱ्याला विक्री कशी करायची, तर हे आज आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। मी यूजर मेनूला आलो आणि यूजर मेनूला गेल्यानंतर आपण रेग्युलर जे करतो सेल ऑफ फर्टिलायझर, तर तिथे क्लिक केलं, सेल टू फार्मर तिथे क्लिक केलं आणि जी आपली जुनी विंडो यायची तर ती सेम विंडो आली आहे। मी इथे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकतो, या ठिकाणी मी शेतकऱ्याचा आधार नंबर टाकलाय। हा आधार नंबर टाकल्यानंतर ऑथेंटिफिकेट केलं, ऑथेंटिफिकेट केल्यानंतर बायोमेट्रिक बेस किंवा OTP बेस काहीतरी एक आपल्याला ऑथेंटिकेशन द्यायचं आहे। तर मी सुरुवातीला शेतकरी इथं उपलब्ध आहे म्हणजे उपस्थित आहे, त्याच्यामुळे मी बायोमेट्रिक घ्यायचं आहे मला। मी बायोमेट्रिकवरती क्लिक करेल। जर माझं जर बायोमेट्रिक जर फेल झालं किंवा बायोमेट्रिक जर शेतकऱ्याचं जर मॅच होत नसेल, म्हणजे बोटाचा ठसा जर मॅच होत नसेल, तर मी OTPचा वापर करणार। तर मी सुरुवातीला बायोमेट्रिक बेस करतो। या ठिकाणी ऑथेंटिकेशन व्हेरीफाईड झालं आहे, ओके म्हटलं। तर या ठिकाणी हा एक नवीन ऑप्शन आला आहे, इथे शेतकऱ्याचा आपल्याला मोबाईल नंबर आणि त्याची कॅटेगरी टाकायची। मी मोबाईल नंबर टाकतोय, आणि त्यानंतर शेतकऱ्याची कॅटेगरी विचारून घ्यायची आणि तीच इथे इन्सर्ट करायची आहे। एक तर जनरल असेल तर जनरल, OBC असेल तर OBC, SC असेल तर SC, ST असेल तर ST। तर आपला शेतकरी जो आहे तो OBC आहे। मी OBC वरती क्लिक केलं आणि इथं OBC मोबाईल नंबर आणि त्याच्यानंतर इथं नेक्स्ट जे आहे त्या नेक्स्टवरती क्लिक केलं। त्यानंतर इथं सक्सेस झालं, इथे गेलो। आता ते विचारले वुड यू लाईक टू एंटर SHC। आता हे जे त्यानंतर हे विचारेल की वुड यू लाईक टू एंटर SHC। या ठिकाणी आपल्याला अजून ते हेल्थ सॉइल हेल्थ कार्ड दिलेलं नाही, त्यामुळे मी इथं फक्त कंटिन्यू म्हणेल। आणि त्यानंतर जे बिल काही करायचं आहे तर ते इथं येणार आहे। आता माझ्या शेतकऱ्याने जे घेतलं आहे तर ते आहे DAP इफकोचं। मी त्याचं इफकोचं DAP एक बॅग करणार आहे आणि इथं प्राईजमध्ये टाकणार आहे विक्री केलेली किंमत। यानंतर जे बदल करण्यात आले तर ते जे बदल आहेत, पूर्वी आपण 8/21/21 जे क्रॉपटेकचं होतं, क्रॉपटेक जे होतं स्मार्टटेकचं, ते पूर्वी किलोमध्ये टाकावं लागायचं, आता ती बॅगेमध्ये टाकता येणार आहे। इथं बॅग टाकली आणि ती 40 किलोची बॅग आहे त्याच्यामुळे, आणि डायरेक्ट टाकल्यानंतर मी त्याची किंमत टाकली तर ते घेत आहे अशा पद्धतीनं। पण आता माझ्या शेतकऱ्याने क्रॉपटेक घेतलेलं नाही, त्यामुळे मी ते 0 करणार, किंमतही ऑटोमॅटिकली निघून जाणार। त्या मी DAP जी एक गोणी घेतली इफकोची ती टाकली आणि या ठिकाणी मी सबमिट करतो आहे। हा एक नवीन बदल यामध्ये आला आहे पेमेंट मोडचा। भविष्यात सरकारच्या काय योजना आहेत ते आपल्याला माहीत नाही, पण ही एक जी सिस्टीम आहे ती जर फोनपे केलेला असेल किंवा बँकेत ट्रान्सफर केलेलं असेल किंवा कोणत्याही पद्धतीने कॅशलेस केलेलं असेल तरी ते कॅशलेसवरती क्लिक करायचं आहे। GPay असेल, फोनपे असेल किंवा कार्ड असेल, तुमच्याकडे जी सुविधा आहे ती, किंवा जर कॅश दिलेले असतील तर कॅश म्हणायचं आहे। तर शेतकऱ्यांनी मला कॅश दिला आहे, मी कॅशवरती क्लिक केलं आणि परत विचारते, कन्फर्मेशन घेते आपल्याकडनं की त्यांनी खरोखर आपल्याकडनं आपल्याला कॅश दिली का। मी इथं कॅशवरती येस म्हटलो आणि आपलं बिल या ठिकाणी सबमिट झालं। ते आता आपल्याला बिल द्यायचं आहे, तर मी इथं प्रिंटची कॉपी एक आपली स्वतःला जी रिटेलरला, म्हणजे मला जी स्वतःला लागणार आहे तर ती इथं काढून ठेवतो।
आणि जी दुसरी मला जी शेतकऱ्याला द्यायची आहे ती शेतकऱ्याची कॉपी मी तिथं काढतो. एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की जे बिल करतो आहे आपण ते बिल टू बिल झालं पाहिजे आणि त्यामुळे स्टॉक जो आहे तो आपल्या ई पॉज मशीनचा आणि स्टॉक रजिस्टरचा फिजिकल स्टॉक मॅच झाला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळं इनव्हॉइस करताना काढायचं आहे.